मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर विविध 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार. संध्याकाळी घेणार जाहीर सभा. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 माजी नगरसेवकांचा शिंदे पक्षात प्रवेश. मोर्चाला परवानगी मिळाली नाही तरी मोर्चा काढणारच. महाविकास आघाडीच्या बैठकीत विरोधकांचा निर्धार, तर मोर्चा काढण्याला कोणतीही आडकाठी नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मुंबई गोवा महामार्गाबाबत भेटीत चर्चा झाल्याची माहिती. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा. नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीनं वाढ. 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मिळणार मदत. बीडीडी चाळ पुनर्विकासादरम्यान रहिवाशांना 2 पर्याय. संक्रमण शिबिरात घर किंवा घराऐवजी महिन्याला मिळणार 25,000 रुपये भाडं. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा तुफान राडा. शेकडो प्रेक्षक चढले स्टेजवर. राड्यामुळे नागरिकांना सहन करावा लागला ट्रॅफिक जॅमचा मनस्ताप. चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं केली अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. 5,500 किलोमीटर टप्पा असलेल्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतं संपूर्ण चीन.